सध्या ट्विटरवरती एक ट्रेंड सुरू आहे, पनोती। आता हे पनोती कोणाला म्हटलं जातं आहे हे आपण पाहणार आहोत। साधारण 32,000 अधिक ट्विट या संदर्भात ट्विटरवरती येऊन पडलेले आहेत। सध्या भारतामध्ये हा ट्विटर ट्रेंड एक पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळतोय। तर सगळ्यात पहिलं जे ट्विट आहे ते आपण पाहणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचं हा काय होतोय हे पण आपण पाहणार आहोत। एसी अकाउंट आहे, त्याच्यामध्ये म्हणत आहेत की पनोती मॅट्रिक इन ऑल मीन्स। हां, मग याचा अर्थ आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात ट्विट केलं जात आहे। आय एम वॉचिंग द इंडिया व्हर्सेस बेल्जियम हॉकी मेन्स सेमी फायनल ॲट टोकियो, प्राऊड ऑफ आवर टीम अँड देअर स्किल्स, विशिंग देम द व्हेरी बेस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलं आहे। त्याच्यावरती लोक असं म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मॅच बघितली म्हणूनच भारत हारला। अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरती आता मोठ्या प्रमाणात ट्विटच्या माध्यमातून ट्रोल केलं जात आहे। आता राहुल सोनी म्हणत आहेत की इट्स श्वेता सिंग ॲट सो अँग्री नाऊ, खबरदार टू नाईट 9 PM, पता है हम मॅच कहा है। आता क्यों का हारे, त्याच्या पुढे लावलंय क्या मोदी है पनोती खबरदार, श्वेता सिंग यांचा फोटो लावलेला आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे ट्विट तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील। कपिल नावाच्या ब्ल्यूटिक असलेल्या व्यक्तीने पण म्हटलंय, नॅशनल शेम पनोती इज ट्रेनिंग, एव्हरी गोल दिस मॅन टच सीन 2014 हॅज टर्न इन टू जंक। इंडियन स्पोर्ट्स फॅन ब्रेकिंग टीव्ही सेट ॲट प्राईम मिनिस्टर रेसिडेन्स पनोती, पनोती हॅड फेस, आय एम वॉचिंग, परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट केलेलं आहे। हा हा, वी लॉस पनोती, आय एम वॉचिंग, तुम्ही पुन्हा एकदा ते ट्विट पाहताय। डिअर नरेंद्र मोदी, वी डोंट माइंड यू पुटिंग युअर बिगर पिक्चर दॅन आवर ऑथलेस ऑन द होर्डिंग्स, बट प्लीज डोंट वॉच लाईव्ह मॅचेस प्लीज। म्हणजे तुम्ही मोठमोठे आपल्या खेळाडूंपेक्षा मोठमोठे फोटो लावले ते ठीक आहे, पण आता तुम्ही मॅच बघू नका असं काही लोकांचं म्हणणं आहे। एव्हरी वन इज पनोती अंटील द रिअल पनोती इज कमिंग, असं दीपेश मीना म्हणतायत। त्यानंतर बिंग अ पनोती इज ऑलिम्पिक स्पोर्ट, देन मोदीजी इज द चॅम्पियन ऑफ इट, असं ट्विट जे आहे ते प्रभा यांनी केलेलं आहे। त्यानंतर कॅन वी मास रिपोर्ट अँड गेट हर पनोती अकाउंट लॉक टील द टोकियो क्लोजिंग सेरेमनी। काही म्हणतायत की आपण ना पनोती ना जे आहेत त्यांच्या संदर्भात आपण मास रिपोर्ट करूयात, आणि मास रिपोर्ट केल्यामुळं टोकियो ऑलिम्पिक होईपर्यंत त्यांचं अकाउंट जे आहे ते काही काळासाठी ब्लॉक केलं जाऊ शकतं असं देखील म्हणतायत। यार दिस हॉकी बरखादत यांनी केलेल्या यार दिस हॉकी इंडिया, तर त्यांच्या ट्विटवरती पण काही लोकांनी रिॲक्ट झाले। वाय पनोती इज ट्रेंडिंग टोकियो मोदी, क्या मोदी हे पनोती खबरदार, रात 9:30 असा हा एक फोटो देखील या निमित्ताने व्हायरल होते। गोल्डन वर्ड अफ्टर 2014 पनोती ट्रेंडिंग अगेन टुडे, ओके आय विल वोट यू, माय फॅमिली विल वोट यू, बस कल का मॅच मत देखना पनोती सर, असं विशाल वर्मा नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पुढची मॅच बघू नका म्हणून। त्यानंतर पनोती इज ट्रेंडिंग, व्हॉट अ अचीवमेंट बाय मोदीजी, मोदींजी यांचा रडल्याचा फोटो टाकलेला आहे। नो मेजर विन सिन्स 2014 पनोती, ही हॅज बिहाइंड देम टू, होप आवर गर्ल्स विन पनोती इज बॅक। तुम्हाला जर इकडे लक्षात येत असेल तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिलेला आहे। तर अशा पद्धतीने मोदी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत। हम मॅच मे 2-1 आगे थे तभी पनोतीने मॅच देखना स्टार्ट कर दिया और हम मॅच हार गए, एंग्री हॉकी फॅन देवेंद्र सिंग। दिस कांट बी जस्ट कन्सिडन्स, रिमेंबर हिम विजिट सीरम इन्स्टिट्यूट मॅन्युफॅक्चरिंग व्हॅक्सिन अँड विल नो व्हॉट हॅपन लेटर विथ व्हॅक्सिन।
यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या याला भेट दिली, त्याच्यानंतर काय झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे. एव्हरीथिंग वॉज गोईंग वेल अँड द होल कंट्री वॉज विशिंग अँड देन सडनली पनोती केम. सगळं काही चांगलं घडत होतं, अचानक पनोती आले, त्यामुळं असं लावार फॉर पनोती गोज टू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो आहे, तो मॉर्फ केलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक अवॉर्ड दाखवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने अनेक बाबत असं म्हटले. 2014 T20 वर्ल्ड कप फायनल लॉस, 2015 वर्ल्ड कप फायनल लॉस, 2016 T20 वर्ल्ड कप सेमी फायनल लॉस, 2017 सिटी फायनल लॉस, वुमेन वर्ल्ड कप फायनल लॉस, वर्ल्ड कप सेमी फायनल लॉस, वुमेन T20 वर्ल्ड कप फायनल लॉस, मेन्स हॉकी सेमी फायनल लॉस. आणि हा फोटो टाकलाय. दुःख अफसोस वेदना तकलीफ खेद गेम गम कष्ट मुसीबत मलाल. तर अशा पद्धतीने मोदींच्या त्या ट्विटला ट्रोल केलं जात आहे. पनोती मोदीजी प्लीज डोंट वॉच वुमेन्स हॉकी सेमी फायनल मॅच, वेन टू वॉच चंद्रयान. चंद्रयानच्या बाबतीत देखील पण काही लोकांनी असंच ट्विट केलं आहे, वेन टू वॉच चंद्रयान टू लॅक, चंद्रयान टू क्रॅश. आणि त्यानंतर ट्विट्स वॉचिंग होर्सेस हॉकी सेमी फायनल इंडिया लॉस. अशा पद्धतीने चंद्रयान लॉस झालं, मोदी गेले म्हणून देखील लोक यावरती व्यक्त होत आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या गोष्टी बेल्जियम आता जे आहे मोदींचे थँक्स म्हणत आहेत, कारण त्यांनी हॉकीची मॅच बघितली आणि ते जिंकले. अर्जेंटिना विल प्रेइंग अँड होपिंग मोदीजी वॉचेस द होप सेमी फायनल्स टुमारो. आणि अर्जेंटिना विनंती करते की आता मोदींनी ती देखील मॅच बघावी, म्हणजे अर्जेंटिना जिंकेल. तर अशा पद्धतीने नॅशनल शेम्स बिफोर वी ही ट्विटेड इंडिया टू बेल्जियम 1 आफ्टर ट्विटिंग इंडिया टू बेल्जियम 5 दिस मॅन इज अ बिगेस्ट पनोती. हे सगळे ट्वीट बघितले तर चौकीदार ट्वीट्स इट्स टीम लॉसेस पनोती स्टार्टेड ट्रेंडिंग मीन व्हाईल पनोती. वी कॅन अंडरस्टँड व्हाय इंडियन हॉकी मेन्स टीम लॉसेस द गेम पनोती. तर अशा पद्धतीने अनेक लोक साधारण 35,000 ते 36,000 लोकांनी याबाबत आफ्टर दिस ट्रेंड संगी बक्स बी लाईक. नो डाऊट ही इज पनोती. तर अशा पद्धतीने ऑलवेज पनोती, पता है हम मॅच हारे. तर अशा पद्धतीने मोदी यांना सोशल मीडियावरती ट्रोल केलं. तर मी देखील स्वतः हा जो ट्रेंड जो सुरू आहे तो स्वतः ट्विटरला जाऊन पाहू शकतात. यावरती वेगवेगळ्या पद्धतीने लोक रिॲक्ट होत आहेत, पण या निमित्ताने एक सांगायचं आहे, असं कोणी ट्विट केल्यानं किंवा कोणी बोलल्यानं हरलं जात नाही. त्या ठिकाणी आपले प्रयत्न कमी पडले असेल, बेल्जियमचा संघ चांगल्या पद्धतीने खेळला असेल त्यामुळं आपण हरलो असू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय आणि त्यामुळं भारत हरलाय असं म्हणणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यासारखं आहे. त्यामुळे या बाबीचा आपण विचार केला पाहिजे. ट्विटरवरती ट्रेंड आहे, ती बातमी होती, ती दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला, मात्र अशा पद्धतीने बोलणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. आपण तिथे कमी पडलं असू, मात्र आपण पुन्हा एकदा जिंकू. देशाच्या पंतप्रधानांबाबत असे वक्तव्य करणं, अशा पद्धतीने ट्विट करणं हे देखील एक प्रकारे चुकीचं आहे, मात्र लोकांच्या मताचा आदर करणंही महत्त्वाचं आहे. लोक अशा पद्धतीने बोलतात, मात्र एक मुद्दा यामध्ये आहे, तो म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यासारखं हा प्रकार आहे. तुर्तास मी इथेच थांबतो, तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.